आज आपण करणार आहोत मँगो आईस्क्रीम। एक कप फुल फॅट कच्चं दूध घेऊया, त्यात 2 टेबलस्पून पिठी साखर, 1/2 कप मिल्क पावडर, 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर आणि चिमूटभर मीठ टाकून नीट मिक्स करूया। इथे तुम्ही 1 टेबलस्पून लिक्विड ग्लुकोज टाकू शकता। लो फ्लेमवर पॅन ठेवून त्यात दुधाचं मिश्रण टाकूया। हे मिश्रण आपल्याला सतत हलवत शिजवायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवरमुळे बॅटर खाली लागण्याची शक्यता असते। साधारण 6 ते 8 मिनिटात मिश्रण रेडी होतं। मिश्रण रेडी आहे, गॅस बंद करून मिश्रण गार करून घेऊया। एका मोठ्या भांड्यात बर्फाचे तुकडे टाकूया। ज्या भांड्यात क्रीम व्हिप करायची आहे ते भांडं ह्या भांड्यावर ठेवून त्यात 1 कप चिल्ड मेल्टेड व्हिपिंग क्रीम ऍड करूया। सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं लो मीडियम स्पीडवर व्हिप करा। आईस्क्रीम बेस करताना व्हिपिंग क्रीम लिक्विड फॉर्ममध्ये आणि चिल्ड असली पाहिजे। नंतर हाय स्पीडवर सॉफ्ट पीक येईपर्यंत व्हिप करा। हे पहा, इतके सॉफ्ट पीक पाहिजे। भांडं काढून नीट पुसून घ्या, पाणी राहायला नको। व्हिप क्रीम रेडी आहे, त्यावर चाळण ठेवून दुधाचं तयार केलेलं मिश्रण आणि 1/2 कप कंडेन्स मिल्क ऍड करून गाळून घेऊया। कंडेन्स मिल्कच्या रेसिपीसाठी आय बटनवर क्लिक करा। बीटरने मिक्स करून घेऊया, याने मिश्रण नीट एकजीव होईल। आईस्क्रीम बेस रेडी आहे। सांगितलेल्या प्रमाणात 1 लिटर आईस्क्रीम तयार होते। मी ह्यातला 1/2 बेस वापरणार आहे। प्लेन आईस्क्रीमच्या सविस्तर माहितीसाठी आय बटनवर क्लिक करा। लो टू मीडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यात 1/2 कप मँगो पल्प टाकूया। हा पल्प आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। मँगो पल्पसाठी मँगोच्या तुकड्यांना मिक्सरमधून प्युरी करून घ्या। मँगो पल्प शिजला आहे, गार करून घेऊया। आईस्क्रीम बेसमध्ये शिजवलेला मँगो पल्प ऍड करूया। मँगो पल्प नसेल तर तुम्ही मँगो क्रश सुद्धा वापरू शकता। आता 1/2 टीस्पून मँगो इमल्शन ऍड करूया। इमल्शन नसेल तर तुम्ही 1/2 टीस्पून मँगो एसेन्स आणि 1/2 टीस्पून येलो कलर देखील टाकू शकता। नीट मिक्स करूया। इंग्रेडियंटची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता। आईस्क्रीम एअरटाइट कंटेनरमध्ये ओतून 10 ते 12 तासांसाठी सेट करायला ठेवूया। तुमच्याकडे एअरटाइट कंटेनर नसेल तर कुठल्याही भांड्यात आईस्क्रीम ओतून त्यावर क्लिंग रॅप लावून सेट करायला ठेवा। तुम्ही जर पूर्ण 1 लिटरचा आईस्क्रीम तयार करणार असाल तर साहित्याचं प्रमाण दुप्पट करा। आईस्क्रीम सेट झालेला आहे, झाकणावरचं पाणी आईस्क्रीममध्ये पडायला नको। हे आईस्क्रीम परत फ्रीजमध्ये ठेवताना झाकण पुसून मगच ठेवा। मँगो आईस्क्रीम रेडी आहे, टुटी फ्रुटीने गार्निश करूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।